ठरलं तर मग मालिकेच्या पुढील आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता कल्पनाने अर्जुन आणि सायलीची घरामध्ये पूजा घातलेली असते तर पूर्णाईला राग येऊन पूर्णाई ही प्रियाच्या घरी गेलेली असते त्यानंतर इकडे कल्पना पूजा झाल्यानंतर सर्वांना जेवणासाठी बोलावते तर सर्वजण जेवायला बसलेले असतानाच पूर्णाई ही घरी येते तेव्हा सायलीला सर्वांसमोर जेवण करताना बघताच पूर्णाईला खूप राग आलेला असतो कारण इकडे प्रियाने सुद्धा पूर्णाईचे कान भरलेले असतात आणि आता पूर्णाईला आपल्या या घरात काहीच किंमत उरली नसल्याचे लक्षात येते आणि ही कल्पनासुद्धा आता सायलीला सुनेचा मान देऊन तिला डोक्यावर घेऊन बसली असा विचार करत पूर्णाई ही तिच्या रूममध्ये गेलेली असते इकडे मात्र पूर्णाई रागाने गेल्यामुळे कल्पना म्हणते की विमल मला त्या प्लेटमध्ये शिरा भरून दे मी पूर्णाईकडे जाऊन पूर्णाईला प्रसाद देते तर आता इकडे कल्पना पूर्णाईच्या रूममध्ये जाते खरी पण इकडे सायलीच्या डोक्यात विचार येतो की पूर्णाईने अजूनसुद्धा जेवण केलेले नाही आहे तेव्हा आपण पूर्णाईसोबत बोलून पूर्णाईचा गैरसमज दूर करायला हवा त्यासाठी आता इकडे सायलीसुद्धा पूर्णाईच्या दरवाजाच्या रूमसमोर आलेली असते इकडे कल्पना पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी तुम्ही या प्रसादावरती राग काढू नका आणि मी जरी सुन्याच्या नात्याने इ... पूजा घातली असली आणि हा जरी प्रसाद त्या पूजेचा असला तरी तुम्ही त्याचा विचार न करता गोड शिरा मानून हा प्रसाद खा असे म्हणत कल्पनाने प्रेमाने पूर्णाई समोर शिऱ्याचा एक घास धरलेला असतो तर कल्पनाचे बोलणे ऐकून पूर्णाई तो शिरा खाते पण एक घास खाता क्षणी त्या शिऱ्यामध्ये प्रतिमाच्या हातच्या शिऱ्याची चवीची आठवण येते आणि पूर्णाई तो सर्व शिरा पटापट खाऊन टाकते आणि म्हणते की हा शिरा कुणी बनवला आहे यामध्ये तर मला प्रतिमाच्या हाताची चव दिसते तेव्हा कल्पना ही सायलीकडे बघते पण सायली कल्पनाला काहीही सांगू नका असे खुनावते त्यानंतर आता इकडे पूर्णाई मात्र सायलीचा राग पूर्णाईच्या डोक्यात अजूनही असतो कल्पना म्हणते की तन्वीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता कल्पना तुला माहीत आहे का अर्जुन आणि तिचे लग्न ठरले होते आणि ही सायली आपल्या घरामध्ये आली तेव्हा तिने जीव देण्याचासुद्धा प्रयत्न केला होता हे आता सायलीला समजून सायली ही कुसुमताईला फोन करते पण कुसुमताई सायलीला सांगते की प्रिया ही खोटारडी आणि एक नंबरची नाटकी स्वार्थी मुलगी आहे तिच्यावर तू विश्वास ठेवू नको त्यानंतर कुसुमताईने सायलीला मधुभाऊंच्या केसचे पुढे काय करणार आहात आणि कोणते पाऊल उचलणार आहात जे करायचे ते लवकर करा असे सायलीला सांगितलेले असते त्यानंतर सायली ही अर्जुनकडे येते आणि मधुभाऊच्या केसचा त्याविषयी अर्जुनसोबत सायली चर्चा करते तेव्हा अर्जुन विचार करतो की आता मधुभाऊंच्या केसचा स्टडी करून लवकरच आपल्याला मधुभाऊला सोडवण्यासाठी पाऊल उचलावे लागणार आहे पण त्या अगोदर आपल्याला मधुभाऊंना बेल मिळवून द्यावी लागणार आहे त्यानंतर अखेर अर्जुन हा हुशारीने मधुभाऊंची केस कोर्टात नेतो आणि जोपर्यंत मधुभाऊचा निकाल लागत नाही तोपर्यंत हुशारीने पुरावे दाखवत आणि मधुभाऊची बाजू घेऊन अर्जुनने मधुभाऊंना बेल मिळवून दिलेली असते आणि आता पुढील सुनावण्यासाठी मधुभाऊंची केस कोर्टामध्ये गेलेली असते इकडे मधुभाऊंना बेल मिळताच मधुभाऊंची जामिनावर सुटका झालेली असते आणि आता जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मधुभाऊ सुखरूपपणे आश्रमात आलेले असतात तर आता इकडे प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि हुशार अर्जुन सरांनी एकाच मिनिटात मधुभाऊंना बेल मिळवून देत आता मधुभाऊंची सुटका तर जेलमधून केलेली असते खरी तेव्हा पण सायलीला मोठा आनंद झालेला असतो आणि प्रेमाने सायली ही अर्जुनचे आभार मानते आणि म्हणते की अर्जुन सर तुम्ही आज खूप मोठे काम केले आहे आणि माझ्या मधुभाऊंना तुम्ही आज पुन्हा आश्रमात सुखरूपपणे आणलेली आहे असे म्हणत सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघत अर्जुनचा किस घेते तर अर्जुनला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते आणि मनातून अर्जुन खूप खुश झालेला असतो इकडे मधुभाऊ आश्रमात आलेले असतात तेव्हा सायली अर्जुन सरांना म्हणते की अर्जुन सर मी खूप दिवसांनी मधुभाऊंना भेटलेले नाही आहे तेव्हा आपण आश्रमात जाऊन मधुभाऊंची भेट घेऊयात मी गेल्यानंतर मधुभाऊंना खूप आनंद होईल आणि त्यांच्या जीवाला खूप बरे वाटेल तेव्हा सायली म्हणते की एक बापाच्या नात्याने मधुभाऊंनी मला सांभाळले आहे तेव्हा मला आश्रमात जाऊन काही दिवस मधुभाऊंसोबत राहू द्या तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मी आयली तुम्ही मधुभाऊंना आश्रमात जाऊन भेटू शकता पण तिथे तुम्हाला जास्त दिवस राहता येणार नाहीये मुली म्हणते की अर्जुन सर मला मी तिथे जास्त दिवस राहणार नाही पण मला मधुभाऊंना भेटू द्या आणि त्यांच्यासोबत बोलू द्या मधुभाऊंना भेटून मला बरेच दिवस झाले तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सायली काही हरकत नाही मी तुम्हाला मधुभाऊंकडे आश्रमात पोहोच करील तर सायलीला खूप आनंद झालेला असतो इकडे मधुभाऊ आश्रमात येतात आणि मधुभाऊ जुने कपाटातून सायलीचे सर्व कपडे बाहेर काढतात मधुभाऊ म्हणतात की आज माझी सायली ही लग्न करून गेली खरी पण माझ्यासाठी आज सायलीला अर्जुनसोबत लग्न करावे लागले आणि सायलीच्या आठवणी बाहेर काढून मधुभाऊंना खूप वाईट वाटत असते पण दुसऱ्या बाजूने मधुभाऊंना आनंदही झालेला असतो कारण अर्जुनसारखा का नवरा सायलीला मिळाला हे सायलीचे भाग्यच असल्याचे आता मधुभाऊ विचार करतात मधुभाऊ म्हणतात की माझी सायली खूप प्रेमाने माझी काळजी घेत होती खरं तर माझ्या हाताने सायलीला मला वाट लावायचे होते पण मला तो योग आला नाही खरा पण सुद्धा काही वाईट केले नाही अर्जुन सरसुद्धा खूप हुशार आणि चांगला माणूस आहे तेव्हा सायलीने जे काही पाऊल उचलले ते अगदी योग्यच उचलले असा मधुभाऊ विचार करतात पण आता इकडेसुद्धा मधुभाऊला सायलीची खूप आठवण येत असते आणि सायलीचे कपडे सायलीची ती डॉल आणि सायलीचा फोटो काढून तो समोर धरत मधुभाऊ हे सायलीच्या आठवणीमध्ये हरवून गेले असतात मधुभाऊ म्हणतात की सायली तू आता हे आश्रम सोडून गेलीस मला कसे करमणार तर मधुभाऊ सायलीची प्रत्येक आठवण आपल्या जवळ काढून ती डोळ्यासमोर धरत अतिशय डोळ्यातून पाणी गाळत असतात तर इकडे आता मधुभाऊंची भेट घेण्यासाठी अर्जुन हा सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरून निघलेला असतो त्याच वेळेस पूर्णाही समोर येते आणि अर्जुनला म्हणते की कुठे चालले तेव्हा अर्जुन म्हणतो की मिस सायलीला इथे येऊन आता बरेच दिवस झाले आणि आपल्या घरात महापूजाही झाली तर अर्जुन म्हणतो की आता सायलीला पुन्हा तिच्या दुसऱ्या घरी जायचे आहे तिच्या माणसांची सामी सायलीला खूप आठवण येते तेव्हा आता सायली तिकडे जाण्यासाठी मी सायलीला घेऊन चालल्याचो अर्जुन पूर्णाईला सांगतो तर मनातून पूर्णाईने नाक मुरडलेले असते त्यानंतर अर्जुन हा सायलीला घेऊन आश्रमासमोर येतो तर आता इकडे मधुभाऊ हे सायलीच्या त्या वस्तू काढून सायलीची बेबी डॉल आणि सायलीचा फोटो बघत असतात इकडे अर्जुन आणि सायली दरवाजात येताच अर्जुनचे लक्ष मधुभाऊकडे जाते तर आता मधुभाऊंच्या हातात असलेला तो फोटो आणि तन्वीची ती डॉल अर्जुन समोर कशी येते आणि सायली ही तन्वी असल्याचे सत्य आता अर्जुन समोर येऊन कसा हुलगाडा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा